वाह काय रस्ता आहे, एकदम स्ट्रेट. मला वाटतं 1 किलोमीटरचा सरळ रस्ता आहे आणि साईडने डोंगर आहे. ओहो. तर नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आणि या आजच्या प्रवासात तुमचा मनपूर्वक स्वागत. कुठे चाललोय, काय चाललोय, काहीच माहिती नाही आहे. आत्ता कामावरून निघालोय, 5:30 वाजलेत आणि मी डायरेक्ट बाईक काढली आणि एका जिथे रस्ता मिळाला तिथे भटकायला सुरुवात केली आहे. मला नाही माहिती आज आपण कुठे जाणार आहोत किंवा काय बघणार आहोत. सो निघूया आणि निसर्गाचा फक्त आनंद घेऊया. तर मी माझ्या कंपनीच्यातून सरळ आलोय, कुठे राईट न घेता कुठे लेफ्ट न घेता, आणि कुठे जायचं मला खरंच अजूनही कळत नाहीये. पुढे 2 रस्ते आहेत, राईट आणि लेफ्ट. डिसिजन इज हार्ड, मी लेफ्ट घेतो. हा मित्रांनो, रस्ता बघा कसला आहे. ओहो मज्जा झाली इथे येऊन. तर असं एकदम रिलॅक्स्ड वाटलं माहितीये बऱ्याच दिवसांनी. हा तर मित्रांनो, साईडला काहीतरी एक दिसतंय मला लोकेशन. आपण बघू आपल्याला ऑफ रोडिंग करायला मिळतंय का, कारण खूप ऑफ रोडिंग पॅच आहे हा. हो 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 हो, खरंच चांगलं लोकेशन भेटलं आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आणि माझ्यासोबत एका नवीन प्रवासात तुमचा मनपूर्वक स्वागत. हा काय लोकेशन आहे गाईज, खरंच एक खूप सुंदर असं लोकेशन आहे गोव्यात. बऱ्याच लोकांना माहिती, कोणालाच माहिती नसेल, काय सांगतो मी, कोणालाच माहिती नसेल. मी जस्ट असाच एक फेरफटका मारत होतो इकडनं, आत्ता कामावरनं सुटलो आहे, 5:30 वाजले असतील, आणि मी म्हटलं चला जरा असाच फेरी मारून येऊया. रोज कामावरनं घरी जातो, घराकडनं कामावर जातो, सो बोर झालो होतो आणि मी उलट्या दिशेने आलो, घरी जायच्या उलट्या दिशेने आलो, आणि जो मला लोकेशन दिसलं आहे, हो हो हो, इथून जायची इच्छाच नाही आहे माझी माहिती आहे. कारण चारही वाटेला हे बघा, बघू शकतो चारही वाटेला पूर्ण हिरवेगार डोंगर पसरलेले आहेत आणि इथे एक छोटासा धबधबा आहे, त्यात ऑफ रोडिंगचा पॅच आहे. इथे ऑफ रोडिंग करायला मिळेल, प्लस आपली ही लैला. हा त्यापेक्षा सुंदर जीवनात काय असू शकतं. तर मित्रांनो, ही आपली लैला, बघा कसली भारी दिसते. पाऊस पडतोय छोटा छोटा आणि आजूबाजूला पूर्ण हिरवगार निसर्ग असून हा ऑफ रोडिंगचा पॅच आहे. खूप मोठा आहे, त्या साईडला पण आहे ऑफ रोडिंग करण्यासाठी, या साईडला पण आहे ऑफ रोडिंग करण्यासाठी, आणि इथे एक छोटासा धबधबा पण आहे तो. हे बघा गाईज लोकेशन, लोकेशन बघा, खळखळती ही नदी, छोटीशी नदी आहे बट पाणी बघा किती स्वच्छ आहे ते. हो हो हो, ही बघा ही खाली जाते आणि खाली आपला वॉटरफॉल आहे. हो वो, हा बघा गाईज, वो काय सीन आहे. हो 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 हो, आपण खाली जाऊया. तर आता आपण खाली जातोय, थोडं रिस्की आहे बट सावकास. हो हो, फायनली फायनली आलोय खाली. वो 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 वो, हो गाईज व्ह्यू व्ह्यू बघा इथला, जबरदस्त व्ह्यू आहे. इथे कोण नाही आहे, मी एकटाच आहे, किती शांत ठिकाण आहे माहिती आहे. पाणी इकडे जातं, इथून कोसळतोय आणि पाणी खाली जातंय.
सो चला आपण परत वर जाऊ। हे बघा इथून यावं लागतं। तर मित्रांनो आत्ताच मी खाली जाऊन आलो आणि खरंच खूप चांगला लोकेशन आहे। हा जो धबधबा आहे ना छोटासा आहे बट शांत वातावरण, एकदम निसर्गमय असं वातावरण, आजूबाजूला कोणी नाही, कोणाची किरकिर नाही म्हणा किंवा गर्दी नाही। गोव्यातली लोकं काय करतात, आंबोली तिलारी म्हणा किंवा मांगेली घाटात जातात आणि तिथे एन्जॉय करतात शनिवार रविवार, बट तिथे एवढी गर्दी असते ना की जो एन्जॉयमेंट हवी असते ती ॲक्च्युली मिळत नाही। सो अशा ठिकाणी आपण यायचं, बघा किती चांगला स्पॉट आहे तो, आपल्या चारही बाजूला हिरवगार निसर्ग आणि हा असा छोटासा धबधबा आणि मुळात म्हणजे कोण नाही आहे इथे, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे। गर्दीच नाही आहे इथे, लोकांना माहीतच नाही आहे हे लोकेशन। लोकेशनचं म्हणाल तर लोकेशन मी सांगतो तुम्हाला कुठे आहे ते। हे लोकेशन आहे वेरण्यात, वेरणा इंडस्ट्रीयल एरियामध्ये यायचं। तिथून तुम्ही सरळ या, तुम्हाला एक कंपनी भेटेल मरीन इलेक्ट्रिकल, मरीन इलेक्ट्रिकलकडनं तुम्ही सरळ पुढे या आणि जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लेफ्ट दाखवला स्टार्टिंगलाच तो लेफ्ट घेतलात की डायरेक्ट तुम्ही या लोकेशनवर याल। इथे कोणी नाही आहे आणि एवढी शांतता आहे ना आणि हा छोटा छोटा जो पाऊस पडतोय, खरंच समाधान झालं आल्याचं। जो निर्णय घेतला मी घरी न जाण्याचा आणि असंच भटकण्याचा, त्याचं कुठेतरी सार्थक झालं आहे। हे बघा ही छोटीशी नदी आहे। हो हा छान म्हटलं, पाय एकदम थंड थंड गार झालेत। तर मित्रांनो मी आत्ता ऑफ रोडिंग केली इथे, मागे दिसतंय तुम्हाला वॉटर। या वॉटर क्रॉसिंगला मी वॉटर क्रॉसिंग केलं आहे, व्हिडिओ शूट केला होता बट अनफॉर्च्युनेटली पावसाचे थेंब पडलेत आणि व्हिडिओ पूर्ण ब्लर झाला। सो फार मजा आली, माझ्यासोबत शूट करायला अजून कोण नाही आहे, नाहीतर आपण ऑफ रोडिंगचे खूप व्हिडिओ इथे शूट केले असते कारण लोकेशनच तसं आहे। पण ठीक आहे, ऑफ रोडिंग नाही पण नाही, आपण नजाऱ्याचा आनंद घेऊ। जो हा नजारा आहे माझ्या चारही बाजूला, तर जर पार्टी बिरटी करायची असेल मित्रांमध्ये, चिकन बिकन आणून खायचं असेल जेवण मस्तपैकी बिर्याणी बिर्याणी, तर एक नंबर स्पॉट आहे। मी तर विचार करतो ऑफिसमधल्यांना सांगून इथं कधीतरी ऑफ मारून यायचं, नाहीतर रविवारचं यायचं, कारण खूप चांगलं लोकेशन आहे। तुम्ही बघू शकता चारही बाजूला हिरवागार असा निसर्ग, मधूनही वाहणारी सुंदरशी अशी छोटीशी नदी, जास्त पाणी नाही आहे इथे आणि तिथे असलेला तो वॉटरफॉल, मिनी वॉटरफॉल म्हणा किंवा एक काय म्हणाल त्याला, वॉटरफॉलच आहे तो। सो खरंच खूप चांगलं वाटलं इथे येऊन, मन एकदम असं, खूप दिवस कामावर जाऊन जाऊन असं एकदम बोर झालो होतो, आंबोलीनंतर मी कुठे गेलोच नाही, घरीच होतो। सो तर मित्रांनो हेच होतं या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या या मराठी यूट्यूबरला खूप असं प्रेम द्या। सो हेच मी एक गोव्यातलं छोटंसं वॉटरफॉल म्हणा, धबधबा म्हणा किंवा एक अननोन हिडन प्लेस दाखवण्याचा प्रयत्न केला। सो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, सो तिथे पण तुम्ही बघू शकतात। आणि खूप चांगलं लोकेशन आहे, फॅमिलीसोबत या म्हणा किंवा फ्रेंड्ससोबत आला तर पार्टी एन्जॉयमेंट। सो या हेच होतं या व्हिडिओमध्ये, भेटूया एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बघत राहा अक्काचा आपला यूट्यूब चॅनल चिन्मय लॉग्स।